ओके तर थर्ड फिगरच्या संदर्भात शेवटचा मुद्दा आहे फेरीसन. इकडे काय करायचंय, नावाची सुरुवात एफ ने होते, मग आपण फर्स्ट फिगर मधील एफ ने सुरू होणारा कोणता मुद्दा आहे तो बघितला, तर तुम्ही याला फेरियो. पुढचं काम असेल आपलं कोणता रूल वापरायचा हे इंडिकेट करणारे शब्द, तर ते शब्द कोणते आहेत, एस असेल तर याचा अर्थ कॉन्वर्स करा, टी असेल तर याचा अर्थ कॉन्वर्स पर एक्सिडेंट करा, एम असेल तर याचा अर्थ होतोय ट्रान्सपोजिशन करा, आणि के असेल तर ऑबवर्स करा. इकडे आपल्याला कोणतं अक्षर मिळतोय, ई नंतर आर मिळतोय रिलेव्हंट नाही, आय नंतर एस मिळतोय रिलेव्हंट आहे, आणि ओ नंतर ए मिळतोय रिलेव्हंट नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ई आय ओ मध्ये फक्त आपल्याला आय ला प्रोसेस करायची गरज आहे. आय नंतर कोणतं अक्षर आलं, एस, याचा अर्थ काय, एम एस आहे ना तो फक्त एस एम करा की काम झालं. मी इकडे काय केलं, आपण फक्त आय प्रपोजिशन जे काही होतं त्याला फक्त प्रोसेस केलं, इतरांना प्रोसेस केलं नाही, आणि आपल्याला मिळतोय हवा होता पॅटर्न. पहिल्या वाक्यात सब्जेक्टच्या की मिडल टर्म, दुसऱ्या वाक्यात प्रेडिकेटच्या की मिडल टर्म, याचं रिडक्शन झालेलं आहे. इकडे आपण काय केलं, बेसिकली रूल इंडिकेट करणारा अक्षर ज्याच्या आसपास असतं त्यालाच प्रोसेस करायचं असतं, बाकीची वाक्य ऍज इट इज लिहायची असतात. जसं आपण मेजर प्रिमाइस नो एम इज पी असेल ते नो एम इज पी ठेवलेलं आहे, कन्क्लुजन सम एस इज नॉट पी सम इज नॉट एस इज नॉट पी ठेवलेलं आहे. फक्त आपण केलं काय, आय प्रपोजिशन नंतर एस आल्यामुळे इकडे एम एस फक्त एस एम केलेला आहे. हा मूड समजलाय का बघा, काही शंका असतील तर विचारा, अगदी साधा सोपा मूड होता. पुढे जाऊया, फोर्थ फिगर, मूडचं नाव आहे ब्राह्मण टिक. इकडे काय करायचंय, नामाची सुरुवात बी ने होते, त्यामुळे आपल्याला फर्स्ट फिगर मध्ये बी ने सुरू होणारा जो मूड आहे त्यामध्ये आपल्याला रिड्यूस करावं लागेल, एक काम झालं. दुसरं काम असेल इकडे इंडिकेट करणारे कोणकोणते शब्द मिळतात, एस आहे का, पी आहे का, एम आहे का, के आहे का. तर तुम्हाला पहिल्या ए नंतर एम दिसतो, याचा अर्थ आपलं पहिलं काम असेल ट्रान्सपोजिशन करणं. ऑल पी इज एम जी इकडे मेजर प्रिमाइस आहे तिकडे म्हणेल मायनर प्रिमाइस, आणि ऑल एम इज एस इकडे मायनर प्रिमाइस आहे ती म्हणेल मेजर प्रिमाइस, एक काम झालं. दुसरं काम आहे, या ए नंतर एन येतोय जो रिलेव्हंट नाही आहे, आय नंतर पी येतोय हा रिलेव्हंट आहे. हा काय म्हणतोय, आय प्रपोजिशनचा कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट करा. आता कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट म्हटल्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आय प्रपोजिशनचा आपल्याला ए करावं लागेल. जनरली जर आय प्रपोजिशनचा फक्त कॉन्वर्स सांगितला तर आपण फक्त एस पीचा पी एस करतो आणि मोकळ होतो, पण जर याचा कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट सांगितला तर ओरिजिनली आय प्रपोजिशन जिथून आलंय ए कडे तिकडे आपल्याला न्यावं लागेल, त्यामुळे सम एस इज पीचं बनेल ऑल पी इज एस. इकडे मी आय प्रपोजिशनचं ए काय करतोय पुन्हा एकदा सांगतोय, ज्याप्रमाणे ए प्रपोजिशनचा कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट आय होणार आहे त्याचप्रमाणे जर स्पेसिफिकली सांगितलं की आय प्रपोजिशनचा कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट करा तर तो एकडे न्यायचा आहे. अदरवाईज जनरली फक्त जर कॉन्वर्स असेल तर फक्त एसपीचं पी एस केलं की काम भागतंय. पुढे आहे कॅमेन्स, इकडे पण तेच, नावाची सुरुवात सीने होते ना, मग सीने सुरू होणारा फर्स्ट फिगर मधील मूड बघा तो आहे सिलेरंट. पुढे काय करायचंय, यामध्ये आपल्याला एस मिळतोय का, पी मिळतोय का, के मिळतोय का, एम मिळतोय सर्च करायचं. तर इकडे आपल्याला पहिल्या ए नंतर एम मिळतोय, याचा अर्थ काय, आपलं जे काही वाक्य असेल मेजर आणि मायनर यांचं ट्रान्सपोजिशन करायचं. मग ऑल पी इज एम जिकडे मेजर प्रिमाइस आहे तिकडे बनेल मायनर प्रिमाइस, आणि नो एम इज एस जिकडे मायनर प्रिमाइस आहे ती बनेल मेजर प्रिमाइस, एक काम झालं. ए नंतर एम आहे, ई नंतर एन आहे, एन कोणत्या रूल मध्ये बसत नाही रिलेव्हंट नाही, आणि शेवटच्या ई नंतर एस आहे याचा अर्थ काय, कन्क्लुजनचा कॉन्वर्स करायचा. लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी फक्त एस येतो त्यावेळी काय करायचंय, एस पी असेल तर फक्त पी एस करायचं, हे काम झालं. आपण नो एस इज पी होता तो केला, नो पी इज एस, काम झालेलं आहे. इकडे पण तीच गोष्ट, ज्या प्रपोजिशन नंतर किंवा ज्या प्रिमाइस नंतर अक्षर येतोय त्याला फक्त प्रोसेस करा, बाकी जे काय त्यांना ऍज इट इज ठेवायचं आहे. आपल्याला हवा तो पॅटर्न इकडे पण तयार झालाय, कारण बघा पहिल्या वाक्यात सब्जेक्टच्या की मिडल टर्म आली, दुसऱ्या वाक्यात प्रेडिकेटच्या की मिडल टर्म आली, याचाच अर्थ कॅमेन्स जो काही फोर्थ फिगरचा होता तो फर्स्ट फिगर मध्ये रिड्यूस झालेला आहे. या संदर्भात काही शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे येतोय डिमारिस, नावाची सुरुवात टी ने होते, याचा अर्थ काय, फर्स्ट फिगर मध्ये डी ने सुरू होणारा जो काही मूड आहे त्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. पुढचं काम आहे, यामध्ये जे काय आय ए आणि आय आहेत यांच्या आसपास एस आहे का, पी आहे का, के आहे का, एम आहे सर्च करणं. तर इकडे तुम्हाला आय नंतर एन दिसतो, याचा अर्थ काय, ही जी काही मेजर प्रिमाइस आहे सम पी इज एम ही बनेल मायनर प्रिमाइस, आणि जी काय मायनर प्रिमाइस आहे ऑल एम इज एस ही बनेल मेजर प्रिमाइस. दुसरं काम असेल ए नंतर आर आलाय जो रूल मध्ये नाही कन्सिडर करायची गरज नाही, आणि आय नंतर एस आलाय याचा अर्थ काय, कन्क्लुजन जे काही आहे त्याचा कॉन्वर्स करा. मग सिम्पल कॉन्वर्स मध्ये आपण काय करायचं, फक्त एस पीचं पी एस करायचं, मग सम एस एस पीचं म्हणेल सम पी इज एस, काम झालंय. आपल्याला हवा तो पॅटर्न तयार झालाय का, तर बघा पहिल्या फिगर मध्ये सब्जेक्टच्या गेम, दुसऱ्या फिगर मध्ये प्रेडिकेटच्या गेम, म्हणजे फर्स्ट फिगर मध्ये रिड्यूस झालेला आहे. पुढचं एक्झाम्पल आहे फेसापो, इकडे पण तीच गोष्ट करा, हा एफ ने सुरू होतोय ना, मग फर्स्ट फिगर मध्ये एफ ने सुरू होणारा कोण आहे तर तो आहे फेरियो, तिकडे आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल.
दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी एस आहे का पी आहे का के आहे का एम आहे का सर्च करायचं, तर इकडे आपल्याला एस मिळतोय आणि इकडे आपल्याला पी मिळतोय. याचा अर्थ काय, पहिलं वाक्य जे आहे ई वाल त्याला आपल्याला सिम्पल कॉन्वर्स करायचंय. सिम्पल कॉन्वर्स म्हणजे काय, नो पी इज एम चं बनेल, नो एम इज पी. सिम्पल कॉन्वर्स मध्ये बाकी काही टेन्शन नसतं, फक्त या दोघांची जागा बदलायची, पीएम असेल तर एमपी. दुसरी गोष्ट, सेकंड ए नंतर पी आला याचा अर्थ काय, कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट करा. लक्षात घ्या, कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट मध्ये ए प्रपोजिशनचं होतं आय प्रपोजिशन आणि आय प्रपोजिशनचं होईल ए प्रपोजिशन. मग ऑल एम इज एस असेल, तर पहिली गोष्ट आहे कॉन्वर्स म्हटल्यानंतर काय, एम एस करायचं एस एम. आणि दुसरी गोष्ट ऑल आहे त्याचं काय होणार आहे सम, कारण काय कॉन्वर्स पर ऍक्सिडेंट आहे. त्यानंतर कन्क्लुजन आहे ओ, ओच्या पुढे कोणतं अक्षर आहे का नाही याचा अर्थ कन्क्लुजन आहे, जसं ठेवा, कारण त्याच्या संदर्भात कोणताही रूल इकडे सांगितलेला नाही. सम एस इज नॉट पी जो इकडे होता तो इकडे सम एस इज नॉट पी राहिला. इकडे आपल्याला फर्स्ट फिगर मध्ये आलेला आहे का नाही कसं चेक करायचं, तर हा पॅटर्न तयार झालाय का बघा. पहिल्या वाक्यात सब्जेक्ट च्या गेम, दुसऱ्या वाक्यात प्रेडिकेट च्या गेम, याचा अर्थ आपल्याला हवाचा पॅटर्न तयार झालाय. हे दोन मूड समजलेत का बघा, शंका असतील तर विचारा. पुढे आहे लास्ट मूड फ्रेसिस वन. इकडे पण तीच गोष्ट करायची, नाव एफ ने सुरू होत आहे ना, फर्स्ट फिगर मध्ये एफ ने सुरू होणारा जो कोण आहे त्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करावा लागेल जो आहे फेरियो. दुसरी गोष्ट, इकडे पण टेस्ट करा, इकडे कुठे एस दिसतोय का पी दिसतोय का के दिसतोय का एम दिसतोय का चेक करा. इकडे तुम्हाला पहिल्या ई नंतर एस दिसतोय, दुसऱ्या आय नंतर एस दिसतोय, बरोबर आहे. एन ला कन्सिडर करायची गरज नाही कारण तो रिलेव्हंट नाही, कोणत्या रूल मध्ये बसत नाही. मग करूया काय, ई प्रपोजिशन जे आहे त्याचा कॉन्वर्स करायचा आहे. सिम्पल कॉन्वर्स म्हणजे काय, पीएमचं एमपी केलं एक काम झालं. दुसरा आय नंतर एस आहे याचा अर्थ काय, सिम्पल कॉन्वर्स करा. एम एस काय करायचं, एस एम करायचं, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तिसऱ्या ओ नंतर एन आलाय जो कोणत्या रूल मध्ये बसत नाही, त्यामुळे आपल्याला त्याला कोणताही रूल अप्लाय करायची गरज नाही. सम एस इज नॉट पी आहे तो सम एस इज नॉट पी राहील. आता हे फर्स्ट पिक मध्ये आलंय की कसं चेक करायचं, तर पहिल्या वाक्यात सब्जेक्ट चेक मिडल टर्म आणि दुसऱ्या वाक्यात प्रेडिकेट चेक मिडल टर्म आली याचा अर्थ फर्स्ट पिकर मध्ये आला. तिकडे आपण काय केलं, इंडिकेट करणारी दोन अक्षरं मिळाली, मेजर प्रिमाइस नंतर एस मिळाला, मायनर प्रिमाइस नंतर एस मिळाला. म्हणून आपण काय केलं, फक्त सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलली, बाकी क्वांटिटी क्वालिटी काही बदल केला नाही, कारण हा एक सिम्पल कॉन्वर्स. आणि कन्क्लुजनच्या आसपास रूल इंडिकेट करणारा कोणताही अक्षर नसल्यामुळे आपण कन्क्लुजनला हात लावला नाही आणि याचं रिडक्शन झालेलं आहे. हा मूड समजलाय का बघा, काही शंका असतील तर मेसेज करा, अनम्यूट करा. ओके, तर कोणालाही काही शंका नाही असं मानतोय. ही पीपीटी आहे, तिची पीडीएफ करतो आणि व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर करतो, एकदा वाचून घ्या. जर काही शंका असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुमची शंकांचं निरसन केलं जाईल. हॅव अ गुड डे.